खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बना. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे हे मार्गस्थ दगड आहे. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता. लवकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील. माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहावे लागतील. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तेव्हा हीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्या समोर कधी कधी नशीब सुद्धा हरत. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते.